20 मार्च 1927 महार चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह। ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास बंदी केली जात होती। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्यावर सत्याग्रह केला। जगातील सर्व मानव समाजाच्या मानवी मूल्यांचा आणि मानव अधिकार यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी चाखलं। मित्रांनो, ह्याच ऐतिहासिक सत्याग्रहाच्या काही ऐतिहासिक गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करून घ्या। महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहादरम्यान सत्याग्रहींच्या वतीने खूप सारं अन्न गोळा करण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला साथ देणारा जनसमुदाय इतक्या मोठ्या संख्येने आला होता की त्या जनसमुदायाला हे अन्न अपुरे पडू लागलं। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना अन्न कमी पडेल म्हणून आपल्या अनुयायांसोबत चणे आणि फुटाणे खाऊन संपूर्ण दिवस काढला। या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे नियोजन संभाजी तुकाराम गायकवाड आणि रामजी आत्रेकर यांच्यासह तमाम सत्याग्रहींनी फार व्यवस्थितपणे केले होते। या सत्याग्रहामध्ये संभाजी गायकवाड यांचा मुलगा भिकाजी गायकवाड यांच्यावर महाडच्या सत्याग्रहानंतर सनातनांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यात 5 जानेवारी 1929 त्यांचं निधन झालं। बाबासाहेबांनी मुक्तीच्या मार्गावरील जनसमुदायाचे नेतृत्व केले होते। स्वातंत्र्य मागून मिळत नसतं तर ते लढवून मिळवावं लागतं असा संदेश या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं पाणी चाखलं आणि त्यांचेच अनुकरण तेथे उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी केलं। यावेळी बाबासाहेब म्हणतात, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे, हे पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नाही। मित्रांनो, ह्यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या द बुद्धभूषण या यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल बटन नक्की दाबा। जय भीम, नमः बुद्धाय।